अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची कोंडी वाढतच चालली आहे. एकीकडे ऋतुजा लटक्यांची उमेदवारी ही अडचणीत आहे, त्यात आता ठाकरे गटाला मिळालेल्या निवडणूक चिन्हावराचा दावा ठोकण्यात आलेला आहे, त्यामुळे ठाकरेंसमोर नवा पेच निर्माण झालाय. धनुष्यबाणानंतर ठाकरेंची मशालही अडचणीत. ठाकरे सेनेच्या मशालीवर समता पार्टीचा दावा. अंधेरी पोटनिवडणुकीत दोन मशाल पेटणार. नवचिन्ह मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही कमी होत नाहीयेत. ठाकरे गटाच्या नव्या निवडणूक चिन्हावर समता पार्टीनं दावा ठोकलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या धगधगती मशाल चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीनं पुन्हा दावा ठोकलाय. 1996 पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचं सांगत समता पार्टीनं निवडणूक आयोगात धाव घेतलीय. समता पार्टीच्या दाव्यानुसार 1996 पासून हे चिन्ह समता पार्टीकडे आहे. जॉर्ज फर्नांडिस यांनी 1994 समता पार्टीची स्थापना केली. 1996 निवडणूक आयोगानं समता पक्षाला मशाल चिन्ह दिलं होतं, त्यामुळे आता या मशालीवरूनच महाराष्ट्राच्या राजकारणात वाद पेटलाय. जेव्हा आपण बॅलेट पेपर यूज करतो निवडणूक जेथे पण होतात त्यामध्ये, तर तिथे कुठल्याही प्रकारचा रंग दिला जात नाही. तिथे फक्त तुम्हाला काळा आणि सफेद रंगामध्येच तुम्हाला बॅलेट पेपर येतं, त्यामुळे नागरिकांमध्ये हा संभ्रम निर्माण होऊ शकतो. जसं आमच्याकडे चिन्ह अधिकृत होईल, आम्ही आमचा उमेदवार जाहीर करणार आहोत. दुसरीकडे निवडणूक आयोगानं काढलेल्या आदेशात 2004 समता पार्टीची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचं सांगितलंय. त्यामुळेच ठाकरे गटाला धगधगती मशाल चिन्ह बहाल करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलंय. समता पार्टी एक बिहारमध्ये काम करणारी पार्टी आहे. आता ती काम करते नाही करते मला माहिती नाही, परंतु तिचं महाराष्ट्रात कुठेच काही नसल्यामुळं वाटतं हे जे मशाल चिन्ह मिळालेलं याच्याविषयी भले समता पार्टीने प्रश्न निर्माण केला असला तरी निवडणूक आयोग मला नाही वाटत त्याच्यात काही दुसरं काही करू शकेल. समता पार्टीनं एकीकडे मशाल चिन्हावर दावा केलाय, तर दुसरीकडे अंधेरीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवायची तयारी देखील केली आहे. उद्धव ठाकरे गटाला मिळालेली मशाल गोल आकारात भगव्या रंगात आहे. समता पार्टीची मशाल दोन रंगात आहे, खाली आणि वर हिरवा, मधल्या पट्ट्यात पांढरा रंग. मात्र निवडणूक मतदान पत्रिकेत किंवा मतदान यंत्रावर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चिन्ह दिसतं, त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक चिन्हावरनं ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. ही कोंडी ठाकरे कशी फोडणार हे बघणं महत्वाचं असेल. कल्याणहून अतिश भोईरसह विशाल करोळे, Z24 संभाजीनगर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Z24.